आजही आपल्या देशामध्ये महिला सुरक्षित नाही. महिला मुलीवर बलात्कार छेडछाडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात चालू आहे. तसेच जवळा बुद्रुक येथील 5 वर्षाची मुलगी तिच्यावर नराधमाने बलात्कार करून जखमी केले, म्हणून हा व्हिडिओद्वारे मी दाखवत आहे. 5 वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केलेला आहे. तो आहे मराठा समाजाचा आहे, त्याचं नाव हिंगोले. काठ्या कुपाड्यात पडलेली, त्या मांड्यानं काठ्यावर पडलेली. ती वस्ता पाहिली मग त्याने उचलून गावाकडे आणली, घरी आणली. घरी आणल्याच्या बाद मग गावातली माणसं आम्ही शेजारी पाहिले, सगळे धावलो समजा आणि हॉस्पिटलमध्ये भरती केली. लेकरा सांगा वाटत नाही असं काही द्या, इतकी हाणस बेजार बेकार केलं. गुलाबाच्या फुलाचा एवढा दांगडो केला त्यानं, त्याची काय मला आली गोडी कशी आऊ. तो कोण होता मला लागणदार, त्याला फाशीचा शिक्षा झाली पाहिजे तर मन शांत पाहिजे, नाही तर शांत होत नाही. मला असं वाटते जे घडलं ते इतर मुलीवर घडू नये. त्या नराधमाला जन्मठेपेची फाशीची शिक्षा व्हावी, म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. ही खूप गंभीर अवस्थेत आहे, मरण्याच्या अवस्थेमध्ये आहे. अशा अवस्थेमध्ये तिची शूटिंग घेताना मला देखील खूप रडू आलं. मी राधिका चिंचोलीकर, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहर्डसाठी.